गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण शिकणार आहोत कविता क्रमांक 8, कोणापासून काय घ्यावे. कवितेच्या कवयित्री आहेत नीलम मानगावे. त्यांच्या अनेक कथा, कादंबऱ्या, कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक कथा संग्रहांना पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. बालसाहित्यिक म्हणून सुद्धा त्या प्रसिद्ध आहेत आणि छोट्या मुलांसाठी अनेक काव्यसंग्रह कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. अशाच प्रकारची त्यांची एक कविता आज आपण अभ्यासूया. कवितेचं नाव आहे कोणापासून काय घ्यावे. सर्वप्रथम मी तुम्हाला ही कविता कशी म्हणायची ते म्हणून दाखविणार आहे. तर ऐका. सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती, फुलापासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे, झुडझुडणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराने, झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे, गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे, प्रभात काळी एक शिकूया, जगवित जीव जगूया, संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया, सारे मित्र हसूया, सारे मित्र हसूया. तर मुलांनो, तुम्हाला अशा पद्धतीने ही कविता म्हणायची आहे. मला सांगा, आपल्या आजूबाजूला नेचरमध्ये अनेक गोष्टी आपण बघतो आणि त्या दैनंदिन जीवनामध्ये आपण त्यांचा वापरसुद्धा करत असतो. त्या नैसर्गिक घटकांपासून अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. पण कुणाकडनं काय मिळते ते आपल्याला या कवितेच्या माध्यमातून शिकायचं आहे, की कोणत्या वस्तूपासनं आपण काय शिकू शकतो. पहिली ओळ बघा. सूर्यापासून रंग घेऊया. कवयित्री नीलम मानगावे काय म्हणतात? सूर्यापासून रंग घेऊया. सूर्य सगळ्यांच्या परिचित आहे. सूर्याचा रंग सायंकाळच्या वेळी जेव्हा सूर्य मावळतो किंवा सकाळच्या वेळी जेव्हा उगवतो, त्याचा जो रंग असतो तो आपल्या सगळ्यांना आकर्षित करणारा असतो. तशा प्रकारचा रंग आपण आपल्या जीवनामध्ये भरायला हवा, म्हणजे आपल्याकडे बघून सुद्धा समोरच्या व्यक्तीला प्रफुल्लित आनंदित वाटायला हवे. म्हणून कवयित्री म्हणतात की सूर्यापासून रंग घेऊया. चंद्रापासून शांती. चंद्र जे शांततेचं प्रतीक मानल्या जाते, त्याच्या शीतल शांत सावलीमध्ये आपल्याला छान वाटते. त्याच्याकडे जी शांतता आहे त्यापासून आपलं मन प्रसन्न होते. तशा प्रकारची शांतता आपण आपल्या स्वभावामध्ये ठेवायला हवी. चंद्रापासून का शिकू शकतो आपण? तर शांती हा त्याचा गुणधर्म आपण आत्मसात करू शकतो. निसर्गातील प्रत्येक घटकांकडे काही ना काही गुणधर्म आहेत. फक्त आपण बघण्याचा नजरिया आपण तो ठेवायला हवा, की आपण कोणत्या गोष्टी त्यांच्याकडनं घ्यायच्या, चांगल्या घ्यायच्या की वाईट घ्यायच्या, हे आपल्यावर निर्भर आहे. नंतर बघा. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. मुलांनो, कवितेमध्ये जेही कठीण शब्दार्थ आलेले आहेत ते बघा, मी इथे लिहिलेले आहेत, ते तुम्ही नोटडाऊन करून घेऊ शकता. दिव्य म्हणजे दैवी. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. कांती म्हणजे तेज, लकाकी. टिमटिमणारे तारे, चमचमणारे तारे, त्याचा जो लुकलुक लुकलुक प्रकाश आहे तो आपल्या सगळ्यांना आवडतो आणि त्याचा प्रकाश आपल्या सगळ्यांना प्रकाशित करतो, आनंद देतो. त्याचप्रमाणे आपण सुद्धा दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचा प्रकाश निर्माण करायला हवा. हे त्यापासून घेणारा गुणधर्म आहे आणि हा गुणधर्म आपण ताऱ्यांकडनं घेऊ शकतो. हा झाला पहिला कडवा. त्यानंतर आपण वळूया दुसऱ्या कडव्याकडे. फुलापासूनी गंध घेऊया. गंध म्हणजे सुगंध, सुवास. फुलाजवळ कोणता गुणधर्म आहे? दुसऱ्यांना आनंदित करण्याचा, सुगंध देण्याचा. फुलाच्या सुगंधामुळे आपल्या सगळ्यांना आनंद निर्माण होते आपल्या मनामध्ये, आपण प्रसन्न होतो, आपलं माइंड फ्रेश होऊन जाते. तर फुलापासून गंध घेणे, दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये सुगंध पसरवत राहणे, हा गुणधर्म आपण शिकायला हवा.
कोकिळाकडून गाणे. कोकिळा बघा, दिसायला जरी सुंदर नसली तरी तिचा आवाज किती मधुर असतो. तिचा आवाज ऐकायला, एखाद्या झाडावरनं जर आपल्याला कोकिळेचा आवाज आला तर आपण धावत घराबाहेर जातो आणि बघतो की कुठे आहे कोकिळा. तिच्या दिसण्याकडे, तिच्या रूपाकडे आपण अजिबात लक्ष देत नाही. तर तिचं जे आवाजातलं माधुर्य आहे, मधुरता आहे, ती आपल्याला ती स्वतःकडे खेचत असते. तिच्या आवाजाने ते समोरच्यांचं मन एकदम फ्रेश करून टाकते, माइंड फ्रेश करून टाकते आणि त्यांना आनंद देत असते. अशाच प्रकारे मुलांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे, समोरच्या व्यक्तींशी बोलताना तुमच्या आवाजामध्ये एक प्रकारचं माधुर्य तुम्हाला ठेवायचं आहे. तुम्ही जर कुणाशी रफ बोलले, उद्धट बोलले तर तुम्ही कुणाला आवडणार का? नाही. तुम्ही जर रागवण्याचंही काम केलं पण बोलण्यामध्ये जर माधुर्य असेल तर समोरच्या व्यक्तीला तितका राग येणार नाही. म्हणजे आपल्या आतमध्ये काय आहे, आपला आवाज, आपलं बोलणं, आपली टोनिंग कशी असायला हवी की समोरच्या व्यक्तीला वाईट वाटायला नको. कोकिळेप्रमाणे, कोकिळा मधुर बोलून समोरच्याला आनंदित करते, तिच्याप्रमाणेच आपण आपल्या वाणीमध्ये माधुर्य ठेवायला हवे. नंतर झुडझुडणाऱ्या झऱ्यापासूनी, झरा म्हणजे झरणा, बघा अर्थ लिहिलेला आहे झरणा, निर्झर, झरणा सुद्धा आपण ज्याला म्हणतो निर्झर. झरणा जेव्हा वाहत असतो झुडझुड झुडझुड आवाज येतो आणि आपल्याला त्या झरण्याच्या काठावर बसून तिथे शांत, त्या शांत वातावरणात झुडझुड झुडझुड आवाज ऐकत बसून राहावंसं वाटते. झुडझुडणाऱ्या झऱ्यापासूनी घेऊ नवे तराने. तराने म्हणजे काय, तर मंजूळ गाणे. झरण्याचा जसं झुळझुळ झुळझुळ आवाज येऊन एक प्रकारचं मंजूळ गाणं तयार होतं, त्याप्रकारेच आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे तराने दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये द्यायला हवे आणि आपल्या आयुष्यामध्ये ठेवायला हवे. म्हणजे आपणही आनंदित राहू आणि समोरची व्यक्तीसुद्धा आनंदित राहील. कशामुळे? आपल्या वागणुकीमुळे. अशा प्रकारे हे दोन कडवे झाले. त्यानंतर बघू आपण तिसरा कडवा. झाडापासून घेऊ सावली. सावली म्हणजे छाया. झाड सगळ्यांना सावली देतो, फळ देतो, पण त्या मोबदल्यामध्ये तो आपल्याला काही मागतो का? नाही. आपण तर त्याच्यावर घाव करतो. आपल्याला फळ हवे असले तर आपण त्याला दगड मारतो, दगड मारून त्याला त्रास देऊन आपण ती फळे खातो. तरीसुद्धा झाड असं म्हणत नाही की या मुलाने मला दगड मारला तर मी याला सावली देणार नाही. त्याच्या मनामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो. तो निस्वार्थ भावनेतून समोरच्या व्यक्तींना, मुलांना, माणसांना त्याच्याजवळ जे आहे ते सदैव देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण सुद्धा आपल्या आयुष्यात झाडाप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करावा. समोरच्याने कितीही त्रास दिला तरी मी तुझ्याशी चांगलाच वागणार, वाईट वागणार नाही, असाच प्रयत्न आपण करायचा. मातीपासून जगणे. आता जगणे, माती बघा, मातीवर आपण नांगरणी चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, तिला त्रास होत असेल ना, तिला खालवर करतो, मग त्याचे गड्ढा करतो आणि मग काय लावतो, एक बीज, बीज लावतो. तरीसुद्धा ती काय करते, त्या बीजाला, बी बियाणे, त्या बीजाला आपल्यामध्ये सामावून घेते आणि त्यापासून अंकुर तयार होतं, मग रोप तयार होतं आणि त्यापासून एक झाड तयार होतं. ती अशी नाही म्हणत यांनी मला त्रास दिला, नांगरणी चालवली, मी या रोपाला मोठंच होऊ देणार नाही, असं ती म्हणते का? नाही. तर या मातीपासून ती जशी दुसऱ्यांना जीवन देते तसं जीवन आपण दुसऱ्यांना द्यायला हवं. गडगडणाऱ्या ढगापासूनही घेऊ जीवन गाणे. मेघ ज्याप्रमाणे गडगड गडगड गरजतात आभाळ आल्यावर, धोधो पाऊस येत असल्यावर आभाळ ज्याप्रमाणे गडगड करते, त्या आवाजामध्ये सुद्धा आपण एक प्रकारचं जीवन गाणं शोधायला हवं, आनंद शोधायला हवा. कोणत्याही गोष्टीमध्ये निगेटिव्ह दृष्टीने आपण बघू नये. यापासून सुद्धा आपण काही शिकू शकतो असंच समजायला हवं. शेवटचा कडवा बघा मुलांनो. प्रभात काळी एक शिकूया. प्रभात म्हणजे सकाळ, सूर्योदयाची, पहाटेची वेळ. प्रभात काळी एक शिकूया, जगवित जीव जगूया. आपण मुलांनी एवढंच शिकायला हवं की
सूर्य उदय होतो तेव्हा सगळ्यांना ज्याप्रमाणे नवीन जीवन जगण्याची उमेद प्राप्त होते त्याप्रमाणेच आपण आपलं आयुष्य रोज उगवत्या सूर्याप्रमाणे उमेदीत आशेमध्ये जगायला हवं. जगवित जीव जगूया. तुम्ही आनंदाने राहा आणि दुसऱ्यांनाही आनंदाने जीवन जगू द्या. संध्या समयी एक होऊनी. संध्या समय म्हणजे सायंकाळची वेळ, आपण दिवा लावणीची वगैरे वेळ म्हणतो ती. संध्या समयी एक होऊनी सायंकाळच्या वेळी असंच प्रकारे आपण सगळ्या मित्रांनी एकत्र येऊन या प्रकारचा एक प्रकारे संकल्प करायला हवा. संकल्प करायला हवा की आम्ही सुद्धा आनंदित राहणार, दुसऱ्यांनाही आनंदित ठेवणार आणि सारे मित्र हसूया. तर अशा प्रकारची ही कविता नीलम मानगावे यांनी आपल्याला सांगितलेली आहे की आपल्या आजूबाजूला ज्या वस्तू आपल्याला दिसतात, नैसर्गिक गोष्टींमध्ये ज्या ज्या वस्तू आपल्याला शिकण्यासारख्या मिळतात त्यातून मी नेहमी आत्मसात करा. कठीण शब्दार्थ मी इथे लिहिलेले आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. थँक्यू.